हॅलो फ्रेंड्स, लँग्वेज स्टडी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे शब्द शिकणार आहोत ज्यांची स्पेलिंग वेगळे आहे, ज्यांचा अर्थ वेगळा आहे, परंतु ज्यांचे उच्चार एकसारखे आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला शब्द. आपला पहिला शब्द आहे सी, SEE. SEE म्हणजे पाहणे. याच उच्चाराचा आपला पुढचा शब्द आहे SEAC. SEAC म्हणजे समुद्र. पाहूया पुढचा शब्द. पुढचा शब्द आहे टेल, TALE. टेल, TALE. टेल म्हणजे कथा, गोष्ट. पुढचा टेल आहे आपला TAIL. टेल, TAIL. टेल म्हणजे शेप. पुढचा शब्द फेअर, FAIR. फेअर, FAIR. फेअर म्हणजे गोरा. फेअर, FARE. फेअर, FARE. फेअर म्हणजे जत्रा, प्रवासाचे भाडे. पुढचा शब्द आहे एट, ATE. एट, ATE. एट, एट म्हणजे खाल्ले. आपला पुढचा एट आहे EIGHT. EIGHT. एट, एट म्हणजे आठ. आपला पुढचा आणि शेवटचा शब्द आहे कास्ट, CAST. कास्ट, CAST. कास्ट म्हणजे फेकणे. आणि आपला पुढचा शब्द आहे CASTE. कास्ट, CASTE. कास्ट म्हणजे जात, वर्गवारी. तर हे होते आपले आजचे सेम प्रनाउन्स असणारे शब्द. अशा शब्दांना होमोफोन्स असे म्हणतात. फोन म्हणजे ध्वनी. या सर्व शब्दांचे ध्वनी एकसारखे आहेत, म्हणून अशा शब्दांना होमोफोन्स म्हणतात. जर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो फ्रेंड्स, जर तुम्हाला इंग्लिश शिकायचे असेल तर प्रयत्न करत राहा, बिकॉज नथिंग लाईक ट्राय, सो ट्राय अंटील यू विन. थँक्यू.